नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रदोष व्रताची संपूर्ण माहिती सांगणार आहे। तुमच्यापैकी कुणाला जर प्रदोष व्रत करायचं असेल पण त्याबद्दल काहीच माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगाचा ठरेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय। त्याचबरोबर तुम्हाला जर अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर तेही तुम्ही विचारू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, प्रदोष म्हणजे तेरावी अर्थात त्रयोदशी तिथी। तुम्ही जर कॅलेंडर उघडून बघितलं तर तुम्हाला त्यामध्ये दिसेल प्रत्येक महिन्यामध्ये, म्हणजे आपण मराठी महिन्यांनुसार बोलतो आहे, तर प्रत्येक मराठी महिन्यामध्ये दोन पक्ष असतात, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष। तर शुक्ल पक्षामध्ये सुद्धा तेरावी तिथी जी असते तिला प्रदोष असं म्हटलं जातं आणि कृष्ण पक्षामध्ये सुद्धा जी तेरावी तिथी असते तिला प्रदोषच म्हटलं जातं। तर मग पौर्णिमेपर्यंतचे जे काही 15 दिवस असतात तर ते असतात शुक्ल पक्षाचे आणि पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंतचे जे काही 15 दिवस असतात तर ते असतात कृष्ण पक्षाचे। तर मग तुम्हाला असे दर महिन्याला 2 या पद्धतीने तुमच्या इच्छेनुसार 11 किंवा 24 प्रदोष व्रत करता येईल आणि शेवटच्या प्रदोष व्रताला तुम्ही त्याचं उद्यापनसुद्धा करू शकता। तर पहिल्या प्रदोष व्रताला तुम्हाला व्रताचा संकल्प करायचा आहे। व्रताचा संकल्प प्रत्येक प्रदोष व्रताला करायचा नाही, ज्या दिवसापासून तुम्ही या व्रताला सुरुवात केली तर तो तुमचा असेल पहिला प्रदोष आणि त्या दिवशी तुम्हाला व्रताचा संकल्प घ्यायचा आहे। तर तो कसा घ्यायचा? पहिल्या त्रयोदशी तिथीला स्नान झाल्यानंतर तुम्हाला पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालायचे आहे। म्हणजेच काय, स्त्रिया असतील तर त्यांनी पांढरी साडी नेसू शकता, पुरुष असतील तर त्यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे या दिवशी घालू शकता। आता बऱ्याच जणी हेही विचारतील की आमच्याकडे पूर्ण पांढऱ्या रंगाचा ड्रेस नसतो किंवा पूर्ण साडी पांढरीच असेल असं नाही, तर तशी साडी नेसली तर चालेल का? नक्कीच चालेल। असं काही नाही की पांढरी साडी किंवा पांढरे वस्त्र सांगितले म्हणजे पूर्ण पांढरे शुभ्रच असले पाहिजे असं काही नाही, तर त्यामध्ये वेगळ्या काही डिझाईन्स असतील, वेगळे काही रंग असतील तरी सुद्धा चालेल। पण तुम्हाला माहिती असेल की महादेवांच्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे आपण घालतो, तर म्हणून मी तुम्हाला हा नियम सांगितलेला आहे। आता बऱ्याच जणींना प्रदोष काळ म्हणजे नेमकी कोणती वेळ हे ओळखता येत नाही, नेमकी ही पूजा कशी करायची तर कोणत्या वेळेत करायची हाही प्रश्न असतो। तर प्रदोष काळ म्हणजे काय? तर सूर्यास्तापूर्वीची 45 मिनिटं आणि सूर्यास्त झाल्यानंतरची 45 मिनिटं प्रदोष काळ म्हणून ओळखला जातो। त्यामुळे सूर्य नक्की कधी मावळतो आहे हे तुमच्या लक्षात आलं की तुम्ही समजून जायचं की आता प्रदोष काळ सुरू झालेला आहे, तर त्यावेळेस तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता। तर जेव्हा जेव्हा तुमचा प्रदोष असेल त्या त्यावेळेस तुम्हाला संध्याकाळी ती पूजा मांडण्याच्या अगोदर आंघोळ करायची आहे। त्यानंतर काय करायचं, तुमच्या कपाळी तुम्ही थोडासा भस्म लावू शकता, कारण महादेवाच्या पूजेमध्ये भस्म किंवा चंदन या गोष्टी वापरल्या जातात, त्यामुळे महिलांनीसुद्धा कपाळी एकतर थोडंसं चंदन लावावं किंवा मग थोडासा भस्म लावावा। त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरापाशी दिवासुद्धा लावू शकता, म्हणजे संध्याकाळी जसं आपण आपल्या देवापाशी दिवा लावतो, तुळशीजवळ दिवा लावतो, त्या पद्धतीची तुमची कामं करून घ्या। त्यानंतर तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्यांना नमस्कार करा, देवांना नमस्कार करा आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील श्री गणपती, कुलदेवता, ग्रामदेवता, स्थलदेवता, इष्टदेवता, भगवान शंकर, त्याचबरोबर तुमचे कुणी गुरु असतील तर तुम्ही त्यांचं सुद्धा स्मरण करू शकता। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रदोष व्रताची जी काही पद्धत सांगत आहे ती शास्त्रोक्त असल्यामुळे शास्त्रानुसार ज्या पद्धतीने प्रदोष व्रत करायचं असतं त्या पद्धतीने मी तुम्हाला ही माहिती देत आहे। आता जिथे तुम्ही प्रदोष व्रताची पूजा मांडणार आहात तर ती मांडण्यापूर्वी तुम्हाला बसण्यासाठी तुम्ही एक आसन घ्यायचं आहे, म्हणजे जिथे पूजा मांडायची आहे ती जागा मोकळी सोडून द्यायची आणि त्याच्यासमोर तुम्हाला बसण्यासाठी एक आसन तुम्ही घ्यायचं आहे। त्या आसनाला नमस्कार करून आसनावर तुम्ही तुमचं स्थान ग्रहण करायचं आहे, म्हणजेच काय, आसनावर मांडी घालून बसायचं आहे। त्यानंतर एखादं ताट घ्यायचं, म्हणजे तामण तुम्ही घेऊ शकता, त्याचबरोबर एक चमचा किंवा पळी, देवपूजेमध्ये तुम्ही एखादी पळी वापरत असाल छोटी तर ती घ्या किंवा चमचा घ्या, त्याचबरोबर एखाद्या फुलपात्रामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घ्या। आता डाव्या हाताने त्या पळीने किंवा चमच्याने तुमच्या उजव्या हातावर, म्हणजे उजव्या हाताच्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि तुम्हाला पुढीलप्रमाणे संकल्प करायचा आहे जो मी तुम्हाला सांगते। तर सुरुवातीला म्हणायचं, श्री गणेशाय नमहा, श्री आदिनाथाय नमहा, शंभू महादेवा, तुम्ही भक्तवत्सल भक्ताभिमानी आहात, कारुण्य सिंधू आहात, भाविकांचे रक्षण करते, दीन आर्तांचे उद्धार करते आणि निजदासांचे कल्याण करते आहात। तुम्हाला जे कोणी शरण येतं त्याची तुम्ही कधीही उपेक्षा करत नाही,
म्हणूनच मी जेव्हा तुम्ही संकल्प करण्यासाठी उजव्या हाताच्या तळहातावर पाणी घेतलेलं असतं तेव्हाच तुम्हाला हा सगळा संकल्प म्हणायचा असतो आणि तो संकल्प एकदा की केला किंवा सगळं काही तुम्ही म्हटलं की मगच ते पाणी तळहातावरून खाली ताटामध्ये सोडायचं असतं. इथे मी तुम्हाला समजावं म्हणून माझं नाव घेऊन तो संकल्प म्हणून दाखवते. त्यानुसार जेव्हा तुम्ही प्रदोष व्रत सुरू कराल तेव्हा पहिल्या प्रदोषाच्या दिवशी अशा पद्धतीने संकल्प करायला विसरू नका, कारण संकल्प केल्याशिवाय कोणतंही व्रत सिद्धीस जात नाही, कारण त्यामध्ये आपण ते व्रत कशासाठी करतोय तर तो उद्देशसुद्धा सांगत असतो. तर मी शीतल, आज दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील रविवारी पहिल्या प्रदोषाला सुरुवात करत आहे. यानुसार मी 11 प्रदोष व्रत करणार आहे. तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा. तर व्रतासाठी जे काही उपवास करावे लागतात किंवा व्रतासाठी जे नियम असतात, व्रताची जी पूजा असते, व्रताचं उद्यापन असतं, मंत्र जप असतात, तर हे सगळं माझ्याकडून तुम्ही करून घ्या, माझं कार्य सिद्धीस न्या आणि माझं जे व्रत आहे ते तुमच्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडो आणि तुमच्या व्रताने मी संतुष्ट होऊन माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो अशी मी प्रार्थना करते किंवा मी तुम्हाला विनंती करते किंवा पुरुष असेल तर विनंती करतो असं म्हणून ते संकल्पाचं पाणी तुम्हाला तुमच्या तळहातावरून ताटामध्ये खाली सोडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे. तर पूजा करताना सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांना स्नान घालतो, त्यानंतर बाकी देवी देवतांची म्हणजे प्रदोष व्रतामध्ये अर्थात फक्त शिवलिंगाची स्थापना करतो, तर मग गणेशांना आवाहन करून तुम्ही पूजेला सुरुवात करू शकता. संकल्प केलेलं जे काही पाणी आहे ते तुम्ही एखाद्या झाडाला घालून येऊ शकता आणि त्यानंतर एकदा पूजेला बसलात की मग उठायचं नाही. त्यासाठी पूजा करताना तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सर्वांची तयारी तुम्ही आधीच करून ठेवली पाहिजे. आता आपण पूजेची तयारी कशी करायची, पूजा कशी करायची हे पाहूया. तर पूजा करताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पूजेची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. जिथे तुम्हाला पूजा मांडायची आहे ती जागा पाण्याने आणि नंतर कपड्याने पुसून स्वच्छ करून घ्यायची. त्या जागेवर रांगोळीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आणि मग त्याच्यावर पाट किंवा चौरंग ठेवायचा. त्याच्यावर तुम्ही पांढऱ्या रंगाचं एखादं वस्त्रसुद्धा अंथरू शकता. तुम्हाला पाटाच्या भोवतीसुद्धा रांगोळी काढायची असेल तर तीही तुम्ही काढू शकता. त्यानंतर तुम्हाला त्या पाटावर किंवा चौरंगावर भगवान शिवशंकरांची तस्वीर किंवा तुमच्याकडे शिवलिंग असेल तर तेही तुम्हाला ठेवता येईल. पण फोटो किंवा तस्वीर म्हणजे किंवा व्रताचं पुस्तक जरी तुम्ही तिथे ठेवलं तरीसुद्धा चालतं, पण ते पडणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर चौरंगावर आपल्या उजव्या बाजूला थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर तुम्हाला गणपती पूजनासाठी सुपारी ठेवायची आहे. तर अक्षता ठेवल्या की त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आणि सुपारी ठेवायची. हवं तर तुम्ही या सुपारीला अगोदर स्नानसुद्धा घालून घेऊ शकता किंवा तुम्हाला तुमच्या देवघरातील गणपतीची मूर्ती ठेवायची असेल तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने गणपती बाप्पांना स्नान घालून घ्या, त्यानंतर स्वच्छ कपड्याने त्यांना व्यवस्थित पुसून घ्या आणि आपल्या उजव्या हाताला येईल अशा पद्धतीने तांदळाच्या राशीवर किंवा मग आपण आसन टाकलेलंच असतं तर डायरेक्ट मूर्ती तुम्ही स्थापन केली, गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचं, त्यानंतर फूल वाहायचं, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा, श्री गणेशाय नमहा, श्री पार्वतीपतये नमहा आणि त्यानंतर ओम नमः शिवाय म्हणून गणपती बाप्पांची पूजा करायची. कारण गणपती जे आहेत ते भगवान शिवशंकरांचे पुत्र आहे, त्यामुळे तिथे त्यांच्या मातापित्याचं नावसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर चौरंगावर आपल्या डाव्या बाजूला घंटी ठेवायची आहे, जी आपल्या पूजेमध्ये घंटी असते, देवघरात घंटी असते, तर ती आपल्या डाव्या बाजूला ठेवायची. आणि तुम्ही जर भगवान शिवशंकरांचा फोटो वगैरे ठेवलेला असेल तर त्या फोटोसमोर तुम्ही उदबत्ती लावू शकता, साजूक तुपाचं निरांजन लावू शकता, नैवेद्य, दक्षिणा आणि पोथी ठेवायला पुरेशी जागासुद्धा तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर पूजा करण्यासाठी जे जे साहित्य लागतं म्हणजे बेलपत्र असेल किंवा मग आपला जो धोत्रा असतो, धोत्र्याचं फळ किंवा बेलाचं फळ किंवा इतर काही पंचामृत, देवाला वाहण्यासाठी जे काही आपण जानवं किंवा मग पांढरा धागा वाहतो वस्त्र म्हणून, किंवा तुम्ही कापसाचं वस्त्र वगैरे वाहणार असाल, तर जे जे साहित्य प्रदोष व्रतासाठी लागतं ते सगळं तुम्हाला एखाद्या ताटामध्ये जमवून ठेवायचं आहे. सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा, मग तो तुम्ही तेलाचा लावला तरीसुद्धा चालेल आणि डायरेक्ट जेव्हा आरती वगैरे करायची असेल तेव्हा शेवटच्या क्षणी तुपाचं निरांजन लावलं तरीसुद्धा चालेल. कारण तुपाचं निरांजन म्हटलं की त्यामध्ये आपण फुलवात लावतो आणि पूर्ण पूजा होईपर्यंत कधीकधी ती फुलवात टिकतसुद्धा नाही, लवकरच जळून जाते, तर सुरुवात तुम्ही तेलाचा दिवा लावून केली तरीसुद्धा चालेल. यानंतर तुम्हाला सर्वप्रथम काय म्हणायचं आहे,
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि। तर हा मंत्र झाला की गणपती बाप्पांना नमस्कार करायचा, त्यानंतर आपल्याला शिवलिंगाची स्थापना करायची असते, तर मग काय म्हणायचं? ओम नमः शिवाय आवाहनार्थे अक्षतम समर्पयामी, ओम नमः शिवाय स्नानम समर्पयामी। मग तुम्ही काय करायचं, त्या शिवलिंगाला पाण्याने स्नान घालू शकता किंवा मग पंचामृताने स्नान घातलं तरीसुद्धा चालेल। त्यानंतर म्हणायचं ओम नमः शिवाय वस्त्रम समर्पयामी, तर तेव्हा तुम्ही देवाला म्हणजेच शिवलिंगाला धागा किंवा कापसाचं वस्त्र अर्पण करू शकता। त्यानंतर पुन्हा म्हणायचं ओम नमः शिवाय विलेपनार्थे चंदनम समर्पयामी, तर तेव्हा तुम्ही शिवलिंगाला चंदन वगैरे लावू शकता। आता इथे तुम्ही माझ्या पूजेमध्ये बघत असाल की मी पूजेसाठी म्हणजे ज्याच्यावरून शिवलिंगावर पाणी पडत असतं, तर एक तीरपाईसारखेच असते किंवा ज्याला आपण पन्हाळी वगैरे सुद्धा म्हणतो, तर ती ठेवलेली आहे जेणेकरून शिवलिंगावर सतत पाणी टपकत राहील। तुमच्याकडे ती नसेल तर डायरेक्ट तुम्ही शिवलिंग स्नान घालून त्या जागेवर स्थापन केलं तरीसुद्धा चालेल, हवं तर देवाच्या तामनामध्येच तुम्ही शिवलिंगाची स्थापना करू शकता। त्यानंतर काय म्हणायचं, ओम नमः शिवाय पूजार्थे श्वेतपुष्पम बिल्वपत्रम समर्पयामी। यानंतर म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एकदा शिवलिंगाची स्थापना केली की बेलपत्र वाहायचे, पांढऱ्या रंगाची फुलं वाहायची, तुम्ही आपली जी निळी गोकर्ण असते किंवा पांढरी गोकर्ण असते तर तिची फुलंसुद्धा वाहू शकता। शिवपूजेमध्ये पांढऱ्या रंगाची फुलं, बेलपत्र, धोत्र्याचं फळ, बेलाचं फळ या गोष्टींना विशेष महत्त्व आहे, तर त्या गोष्टी तुम्ही आधीच उपलब्ध करून ठेवायच्या आणि पूजेमध्ये वाहायच्या। तर प्रदोष व्रताची जी काही पूजा आहे ती काहीच अवघड नाही आहे। तुम्ही बघत असाल की गणपती बाप्पांची स्थापना करायची, त्यानंतर शिवलिंगाला स्नान घालून त्याची स्थापना करायची, विधिवत पूजा करायची, त्यानंतर म्हणायचं ओम नमः शिवाय सुवासार्थे धूपम समर्पयामी। तर तुम्हाला धूपदीपांनी देवाला ओवाळून घ्यायचं आहे, घंटानाद करायचा आहे, परत म्हणायचं आहे ओम नमः शिवाय दीपार्थे निरांजन दीपम समर्पयामी। म्हणजेच काय, ज्या ज्या गोष्टी आपण करतो तर त्याचे एक छोटे छोटे मंत्र आहेत, तर त्यानुसार तुम्ही म्हणू शकता किंवा म्हटलं नाही तर मनातल्या मनात तुम्ही सांगू शकता। तर तुम्ही नेमकं पूजेमध्ये काय करत आहात ते सगळं तुम्ही जणू काही देवाला सांगत आहात असं सांगायचं आहे की हे भोळ्या शंकरा, आता मी तुम्हाला फूल वाहत आहे, माझ्या फुलांचा स्वीकार करा। आता मी तुम्हाला बेलाची पानं वाहत आहे, तर मी वाहिलेल्या या बिल्वपत्रांचा तुम्ही स्वीकार करावा। मी नैवेद्य ठेवत आहे त्याचा स्वीकार करा। मी तुमच्यासाठी धूप लावत आहे, दीप लावत आहे, तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही स्वीकार करा। त्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्ही फळं ठेवू शकता, दूध साखर ठेवू शकता, खडीसाखर ठेवू शकता, किंवा तुम्ही अजून काही नैवेद्यामध्ये बनवलं असेल तर ते ठेवलं तरीसुद्धा चालेल। फक्त नैवेद्य ठेवताना तुम्हाला काय करायचं आहे, पाण्याने चौकोनी मंडल काढायचं, म्हणजे पाण्याचा चौकोन काढायचा आणि त्याच्यावर ते नैवेद्याचं ताट ठेवायचं। किंवा तुम्ही फळं वगैरे ठेवलीत तर मग पाण्याने चौकोन नाही काढला तरीसुद्धा चालेल। फक्त तुम्ही जेव्हा नैवेद्य एखाद्या ताटामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये भरून ठेवतात तर तो ठेवण्या अगोदर तुम्हाला शक्य असेल तर तिथे पाण्याने चौकोन काढून आणि नैवेद्याभोवती पाणी फिरवून मग तो नैवेद्य ठेवायला विसरू नका। तर हे कशासाठी करतात की आजूबाजूचे जे काही जीवजंतू असतात तर ते त्या अन्नपदार्थांमध्ये प्रवेश करू नये, यासाठी हा विधी करायचा असतो। त्यानंतर काय करायचं, तुम्ही देवासमोर तुम्हाला जर पानाचा विडा ठेवायचा असेल किंवा पान सुपारी ठेवायची असेल किंवा विड्याचं साहित्य म्हणजे काय, दोन विड्याची पानं, त्याच्यावर सुपारी, हळकुंड, खारीक, बदाम या ज्या गोष्टी असतात, खोबऱ्याचा तुकडा, तर हे ठेवायचं असेल तर तेही ठेवू शकता। किंवा नसेल ठेवायचं तर तुम्ही म्हणजे आपण जो काही विडा ठेवतो हे जे पदार्थ असतात तर ते कशाचं प्रतीक असतात, दक्षिणेचं प्रतीक असतात, आणि या वस्तू तुम्हाला उपलब्ध झाल्या नाही किंवा मग कधीकधी तुम्ही विसरून जातात तर त्याऐवजी एक थोडीशी रक्कम दक्षिणा म्हणून ठेवून द्यायची, 11 रुपये, 21 रुपये जे काही असेल ते। आणि यानंतर सगळ्यात शेवटी काय करायचं आहे, तुम्हाला त्या पूजेजवळ 1 रुपया वाहायचा आहे आणि त्याच्यावरसुद्धा उजव्या हाताच्या तळहातावरून किंवा पळीने म्हणजे उजव्या हाताने ती पळी धरून
त्या 1 रुपयावर थोडंसं पाणीसुद्धा सोडायचं आहे. यासाठीच मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही ताटामध्ये जर ते शिवलिंग स्थापन केलं तर मग बऱ्याच वेळा आपल्याला थोडंफार पाणी वाहावं लागतं किंवा मग पाण्याने अभिषेक वगैरे करावा लागतो, तर मग खाली जागा ओली होणार नाही. तर मग ताटामध्ये शिवलिंग स्थापन केलं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतील. तर ताटामध्ये जेव्हा तुम्ही तो 1 रुपया ठेवतात तर तोसुद्धा तुम्ही दक्षिणा म्हणूनच ठेवलेला असतो, त्यामुळे विडा वगैरे नाही ठेवला किंवा 11 रुपये 21 रुपये वेगळे समजा तुम्ही नाही ठेवले, तर जो काही 1 रुपया तुम्ही देवाला ठेवलेला असतो त्याच्यावर पाणी अर्पण केलेलं असतं तर ते सुद्धा दक्षिणेचं प्रतीक असतं. आणि तेव्हा तुम्हाला मंत्र म्हणायचा असतो, ओम नमः शिवाय यथाशक्ती द्रव्यात्मकाम दक्षिणाम समर्पयामी. तर ही झाली तुमची शंभू महादेवांची प्रदोषव्रताची पूजा. त्यानंतर मनोभावे देवाला नमस्कार करायचा. तुमचं काही चुकलं असेल तर त्यासाठी तुम्ही क्षमा याचनासुद्धा करू शकता. तर काय म्हणायचं, हे शंभू महादेवा माझी इष्ट मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून आज मी आपली पूजा करून पवित्र नैवेद्य अर्पण केलेला आहे. या पूजेचा आणि नैवेद्याचा स्वीकार करून आपण मजवर प्रसन्न व्हावे, मनोरथ पूर्तीचा आशीर्वाद द्यावा. अल्पमतीप्रमाणे हे पूजन मी केलेलं आहे, म्हणजे माझ्या पद्धतीने एक साधी भोळी पूजा मी केलेली आहे. तरी पण काही चुकलं असेल किंवा काही कमी वाटलं असेल तर मला क्षमा करा आणि माझ्याकडून हे संपूर्ण व्रत करून घ्या. यानंतर तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. तुम्हाला शिवस्तुती येत असेल तर ती तुम्ही म्हणू शकता किंवा तुमच्याकडे पुस्तक असेल तर बघून बघून म्हणा. आणि काही जर म्हणता आलं नाही तर ओम नमः शिवायचा 108 वेळा जप करायचा आणि प्रदोषव्रताची त्या त्या वाराची कथा वाचायची. म्हणजे रविवारचं तुमचं ते प्रदोषव्रत असेल तर रवी प्रदोषाची कथा, सोमवारी प्रदोषव्रत आलं असेल तर सोम प्रदोषाची कथा. तर तुम्ही जर प्रदोषव्रताचं पुस्तक विकत घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वारानुसार कथासुद्धा वाचायला मिळतील. आणि जर तुमच्याकडे ते पुस्तक नसेल तर मग अशा पद्धतीने तुम्ही पूजा करा आणि तुम्हाला यूट्यूबवर असे बरेच व्हिडिओ मिळतील की त्यामध्ये त्या त्या वाराची प्रदोषव्रत कथा सांगितलेली आहे, किंवा इंटरनेटवरसुद्धा तुम्हाला त्या कथा मिळून जातील. आणि जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला प्रत्येक प्रदोषव्रताची म्हणजे प्रत्येक वारानुसार त्या त्या प्रदोषव्रताची कथा ऐकायची आहे तर मला कमेंट्समध्ये सांगा, मी त्यानुसार नक्कीच वारानुसार प्रदोषव्रत कथा एक एक करून अपलोड करेल. पूजा वगैरे करून झाली की अर्थातच संध्याकाळच्या वेळेत आपली ही पूजा असणार आहे आणि ती झाल्यानंतर तुमचा जो काही स्वयंपाक असेल तर त्या पूर्ण स्वयंपाकाचा म्हणजे पूर्णान्नाचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. आधी पूजेपुरती फक्त आपण खडीसाखर फळं किंवा दूध साखर वगैरे ठेवलेलं असेल तर त्यानंतर तुम्ही जो काही स्वयंपाक केलेला असेल तर त्या स्वयंपाकाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आणि तोच नैवेद्य असेल तर ते नैवेद्याचं ताट तुम्ही उपवास सोडायला स्वतःसाठी घेऊ शकता. कारण प्रदोषव्रतामध्ये दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो, संध्याकाळी प्रदोषकाळात पूजा करायची असते. रात्री आपण जो काही स्वयंपाक करतो तर त्यामध्ये कांदा लसणाचा वापर न करता जो काही आपण स्वयंपाक करतो तर त्याचाच नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा असतो. तर प्रदोषव्रत करत असताना तुम्ही उपवासामध्ये फळं खाऊ शकता किंवा मग दूध वगैरे पिलात तरीसुद्धा चालतं, फळांचे रस पिऊ शकता. बरेच जण निराहार आणि निर्जलीसुद्धा प्रदोषव्रत करतात, पण ज्याला निघेल त्यानेच हे करावं. शक्यतो गर्भवती महिला असतील, ज्यांना काही हेल्थ इश्यूज असतील म्हणजे काही आजारपण वगैरे असेल आणि उपवास निघत नसेल तर त्यांनी फक्त पूजा केली उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल. कारण असं म्हटलं जातं, सर सलामत तो पगडी पचास, म्हणजे आपण जर व्यवस्थित असू, आपलं आरोग्य चांगलं असेल तरच आपण या पूजा अर्चा किंवा नेमधर्म व्यवस्थित पाळू शकतो. बाकी जे अगदी निरोगी आहेत, ज्यांना उपवास वगैरे धरणं व्यवस्थित जमतं, उपवास निघतो, तर त्यांनी सगळे नेमधर्म पाळावेत. पण ज्यांना अगदीच उपवास निघत नाही किंवा मग काही आरोग्याच्या समस्या असताना, म्हणजे खरं तर त्याच दूर होण्यासाठी तुम्ही हा उपवास धरला, मग थोडेफार नियम तुमच्याकडून इकडे तिकडे झाले तरीसुद्धा चालतील, पण शक्यतो आपल्याला होता होईल तेवढे नियम आपण पाळले पाहिजे. दुसऱ्या दिवशी म्हणजे आता समजा तुमचा प्रदोष आलेला आहे रविवारी, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी ही पूजा उचलायची आहे आणि पुन्हा पुढच्या प्रदोषाला याच पद्धतीने तुम्ही पूजा मांडू शकता. संकल्प प्रत्येक प्रदोषव्रताला करायचा नाही, फक्त जेव्हा तुमची प्रदोषव्रताची सुरुवात झाली तर त्या पहिल्या प्रदोषव्रताला तुमच्याकडून संकल्प होणं खूप आवश्यक आहे. तर पूजा उचलताना काय म्हणायचं, गच्छ गच्छ सूरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर यत्र ब्रह्मोदये देवास्तत्र गच्छ गिरिजापते इष्टकामना प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनायचं. म्हणजेच काय, मी
आत्ता प्रदोष व्रत झालेला आहे तर त्यासाठी ही पूजा उचलत आहे. परत पुढच्या प्रदोष व्रताच्या वेळी तुम्ही भोळ्या शंकरा किंवा शंभू महादेवा या पूजेच्या ठिकाणी नक्की तुमचं स्थान पुन्हा ग्रहण करा. तर या पद्धतीने आपल्याला ते म्हणून ती पूजा उचलून ठेवायची आहे. ज्या ज्या वस्तू पुढच्या प्रदोषाला वापरता येतील त्या पुन्हा वापरा, आणि जी काही फुलं पानं जे काही निर्माल्य निघालेलं असेल तर ते तुम्ही एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये मातीमध्ये पुरून देऊ शकता. पूजेतली जी काही दक्षिणेची नाणी आहे तीसुद्धा, म्हणजे प्रत्येक प्रदोषाला तुम्ही जे काही एक एक रुपयाचं नाणं ठेवाल तर ते तुम्ही उद्यापन झालं की शिवमंदिरातील दानपेटीत टाकू शकता. आणि उद्यापन जे आहे ते शेवटच्या, म्हणजे आता समजा तुम्ही 11 प्रदोष करणार असाल तर मग 11व्या प्रदोष व्रताच्या दिवशी तुमचं उद्यापन असेल. उद्यापनाचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्याशी लवकर शेअर करेल. त्याचबरोबर प्रदोष व्रताचे अजून राहिलेले काही नियम आहे त्यांचा व्हिडिओसुद्धा सेपरेट करेल, कारण याच व्हिडिओत सगळं सांगायचं झालं की तुम्हाला काहीच समजणार नाही. म्हणून आत्ता फक्त पूजा आणि काही थोडे नियम होते त्यांची माहिती दिली. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. धन्यवाद.